नमस्कार, किचन आणि क्राफ्ट्समध्ये आपल्या सर्वांचे खूप खूप स्वागत। आज आपण रव्यापासून गोल गोल हेल्दी व टेस्टी आप्पे बनवणार आहोत। रव्याचे आप्पे बनवायला खूप सोपे आहे। आप्पे बनवण्यासाठी एक वाटी रवा व त्यासाठी अर्धी वाटी दही घेतलेले आहे। या बाउलमध्ये रवा भिजवून घेऊयात। रव्यामध्ये दही घालून मिक्स करून घेते। दह्याऐवजी ताक वापरले तरीही चालेल। दही घेतलेल्या वाटीतच पाणी घालून घेते, म्हणजे वाटीला लागलेले दही वाया जाणार नाही। या मिश्रणाला मिक्स करून घेऊयात। रव्यामध्ये आणखी पाणी घालून घ्यावं लागेल आपल्याला। मी येते पाववाटी पाणी घालून घेते। या मिश्रणाला आपल्याला खूप पातळ करायचे नाही। पाण्याचे प्रमाण इथे दह्यावर अवलंबून आहे। जर तुमचे दही पातळ असेल तर पाणी इथे कमी लागेल। मला येते अर्धी वाटी दही व पाऊण वाटी पाणी लागले। यावरती प्लेट झाकून अर्धा तासासाठी भिजत ठेवूयात। रव्याला भिजत घालून अर्धा तास झालेला आहे। तुम्ही पाहू शकता आपला रवा छान फुललेला आहे। या रव्यामध्ये आता आपण भाज्या घालून घेऊयात। भाज्यामध्ये मी येते गाजर, टोमॅटो, कांदा, दोन हिरव्या मिरच्या, कोथिंबीर व पाव चमचा आलं किसून घेतलेले आहे। तुम्ही तुमच्या आवडीने शिमला मिरची, हिरवा वाटाणाही वापरू शकता। फक्त कांदा व टोमॅटो घालून हे आप्पे छान होतात। आलं तुम्हाला आवडत नसेल, नाही घातलं तरी चालेल। भाज्या तुमच्या आवडीनुसार कमी जास्त तुम्ही वापरू शकता। आप्पे तुम्ही लहान मुलांच्यासाठी बनवत असाल तर मिरची नाही घातली तरी चालेल। रव्यामध्ये सर्व भाज्या घालून मिक्स करून घेऊयात। यामध्ये चवीनुसार मीठ व अगदी थोडासा खायचा सोडा घालून मिक्स करून घेऊयात। या मिश्रणावरती तेलाची फोडणी घालून घ्यायची आहे। लहान दोन चमचे तेल गरम करत ठेवले। तेलामध्ये अर्धा चमचा मोहरी घालून घ्यायची। मोहरी तडतडून सर्वत्र पसरायला नको म्हणून झाकण ठेवते। मोहरी तडतडली की त्यामध्ये पाव चमचा जिरे व कढीपत्ता घालून घ्यायचा। तेलाची फोडणी रव्यावर घालून सर्व एकत्र मिक्स करून घ्यायचे। आप्पे बनवताना गॅसची आच मध्यम असावी। आप्पे पात्रात एक एक थेंब तेल घालून घेते। आप्पे पात्रात रव्याचे मिश्रण घालून घेऊयात। रव्याचे मिश्रण पूर्ण भरून घालायचे, म्हणजे आप्पे आपले छान गोल होतात। आप्प्याच्या बाजूने चमच्याने थोडस तेल घालून घ्यायचं। 2-3 मिनिटांनी, म्हणजे खालची आप्प्यांची बाजू लालसर झाली की आप्प्यांना परतवून घ्यायचं। घालून छानपैकी लालसर आप्पे भाजले। अशाच प्रकारे आप्प्यांना दोन्ही बाजूंना छान लालसर भाजून घेऊयात। तुम्ही पाहू शकता आपले आप्पे दोन्ही बाजूने छान खरपूस भाजलेत। या आप्प्यांना आता प्लेटमध्ये काढून घेऊयात। आपले कमी तेलातले पौष्टिक व क्रिस्पी आप्पे तयार आहेत। हे आप्पे तुम्ही टोमॅटो केचप किंवा
खोबऱ्याची चटणी बरोबर खाऊ शकता। पटकन होणारे रव्याचे अप्पे नक्की करून पहा। वेळात वेळ काढून ही रेसिपी पाहिल्याबद्दल तुमचे धन्यवाद।